नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद आणि मी मुग्धा। आज आम्ही तुम्हाला नेदरलँड्सच्या क्यूकनहॉफ गार्डन्स मध्ये नेणार आहोत। हिंदी सिनेमा सिलसिला याच्या एका गाण्याचं शूटिंग क्यूकनहॉफ मध्ये झालं होतं। 1950 साली सुरू झालेल्या क्यूकनहॉफला गार्डन ऑफ युरोप पण म्हटलं जातं। क्यूकनहॉफ हे जगातील सगळ्यात मोठ्या फ्लॉवर गार्डन्स मधून एक आहे आणि दरवर्षी इथे 70 लाख ट्यूलिप्स फुलतात। जागा वर्षातून फक्त 2 महिने सुरू असते, ते म्हणजे मिड मार्च ते मिड मे। आणि ही जागा बघण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे एप्रिलचे शेवटचे 2 आठवडे। क्यूकनहॉफला तुम्ही हार्लम, स्कीपोल किंवा लायडनहून बस घेऊन पण जाऊ शकता। या बसचं तिकीट तुम्हाला बसवरच विकत घेता येतं आणि तुम्ही अर्ध्या तासात या जागांवरनं क्यूकनहॉफला पोहोचता। गार्डनचे तिकीट्स तुम्ही ऑनलाईन किंवा थेट गार्डनमध्येही घेऊ शकता, पण गर्दीपासून वाचण्याकरिता तुम्ही तिकीट्स ऑनलाईन काढलेले बरे। गार्डनचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे खायच्या प्यायच्या सगळ्या सोयी असल्याने तुम्ही इथे पूर्ण दिवस पण तुमच्या परिवारासोबत घालवू शकता। दरवर्षी गार्डनमध्ये एक थीम मांडली जाते, त्या थीमच्या अनुसार जागोजागी फुलांचे डेकोरेशन पण केले जाते। क्यूकनहॉफ गार्डनची सहल हा आमच्यासाठी एक खूपच अविस्मरणीय अनुभव होता आणि आमची आशा आहे की तुम्हालाही हे तितकंच आवडेल। तर परत भेटूया एका नव्या जागी एका नव्या अनुभवासोबत। दोस्त मराठी फोक्स।